विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहा Hari Jai Jai Ram.
कवळ काही
उत्तम पदवनी Hey.
काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तमा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विभुं मेनुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कृष्ण माझि माता कृष्ण माझ पिता कृष्ण माझा पिता
श्रीअरविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दत्त माझी माता दत्त माझा पिता बहिणी बंधू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू उतरी पैल पारू दत्त माझा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो वैसे नाही कवळ काही काल्याचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा एक प्रसिद्ध असा छोटासा चार चरणाचा काल्याची आवड व्यक्त करणारा आणि काल्यासाठी भक्तीसाठी नामस्मरणासाठी कीर्तनासाठी मी जन्मचा जन्म घेईन ही प्रतिज्ञा व्यक्त करणारा अभंग आजच्या या सांगतेच्या काल्याच्या सेवेसाठी मी आपणासमोर गायला प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा संपन्न होणारा हा नामसप्ताह कीर्तन महोत्सव याही वर्षी साजरा होतोय संपन्न होतोय या काळन परिवाराच्या आयोजनाने श्री रामचंद्र कचरू काळन यांच्या आयोजनाने नियोजनाने प्रयत्नाने साजरा संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव ज्यांचं स्मरण या ठिकाणी करून होत असतो स्वर्गीय सौ विमल रामचंद्र काळन हा सगळाच परिवार या नामसप्ताहाचे मार्गदर्शक विश्वगुरु सन्मानित गुरुवर्य हरिभक्तीपरायण नामदेव महाराज हरड ज्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली अत्यंत गोड आवाज गोड स्वभाव आदरणीय हरिभक्तीपरायण श्री जयजी महाराज भाग्यवंत यांच्या संपर्काने ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आपण सर्व पुरुष बांधव माता भगिनी ही सगळी महाराष्ट्रातील ख्यातनाम अशी गाणारी वाजवणारी गुणीजन मंडळी विशेषतः मृदंगावर महाराष्ट्रातील मृदंग क्षेत्रातील एक मोठं नाव मृदंग ज्यांनी गोड कसा वाजत असतो हे महाराष्ट्राला शिकवलं दाखवलं सरळ व्यक्तिमत्व सज्जन व्यक्तिमत्व आदरणीय कोष्टी गुरुजी यांची पावन पवित्र उपस्थिती आपल्या सगळ्यांना ही सेवा निर्धारित वेळेत कीर्तनाच्या मर्यादेमध्ये श्रीकृष्ण चरणी समर्पित करायची विठ्ठला वारकरी संप्रदायाचा कुठलाही उपक्रम एव्हाना काल्याच्या कीर्तनाने संपत असतो सांगता होत असते हे आपल्याला ठाऊक झालेलं आहे त्याच्या मागचं सूत्र कारणही मोठं मधुर आहे कुठल्याही गोष्टीचा शेवट गोड असावा अशी माणसाची अपेक्षा असते जेवणाचा शेवट गोड असावा म्हणून आपण स्वीट डिश शेवटी खातो की बाबा ज्याने आपल्याला प्रसादासाठी बोलवलंय जेवणाला बोलवलंय त्याची आठवण माणसाला खूप दिवस टिकावी म्हणून तो विशेषतः गोड पदार्थ ठेवत असतो की माझ्याकडे आले होते याची आठवण टिकावी जेवणाचा शेवट गोड व्हावा तसा जीवनाचा सुद्धा गोड शेवट व्हावा अशी अपेक्षा असते शेवट तो भला माझा बहु गोड झाला कारण आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा भजनाचा शेवट गोड व्हावा म्हणून आधी कितीही राग गायले तरी शेवटी राग कोणता गायला जातो भैरवी भैरवीला म्हटलं जातं सदा सुहागण राग त्याला तुम्ही कधी गा रात्री मध्यरात्री दिवसा दुपारी माध्यान्नी संध्याकाळी
रात्री नाहीतर मग दिवस उगवण्याच्या सूर्योदयाला, पण तो राग रंगत नाही अशी वेळच नाही, तो राग कधीही रंगतो. जसं भीमपलासला संध्याकाळी 4 वाजता गायलं जातं, मारवा हा संध्याकाळी गायला जातो, भटियार हा सकाळी, भूप भैरव हे सकाळचे राग आहे, पण भैरवी राग याला अपवाद आहे, तो कधीही गा, कधीही गा. आणि भैरवीचं असं विशेषता आहे की भैरवीनंतर दुसरा राग रंगत नाही, म्हणून भजनाच्या शेवटी, कीर्तनाच्या शेवटी भैरवी, कारण अत्यंत गोड चाल आहे. यासाठी की पुढच्या भजनाची माणसाला ओढ लागावी. तसं सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनाने, कारण याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीला गायल्या जातात, त्या इतक्या गोड आहे, त्या इतक्या मधुर आहे की पुढच्या सप्ताहाला माणसाला ओढ लागावी, किंवा पुढच्या सप्ताहापर्यंत या सप्ताहाची आठवण टिकावी, या सप्ताहाने आपल्याला पुढच्या सप्ताहापर्यंत पोहोच करावं, एवढी ताकद द्यावी, एवढी आठवण द्यावी, एवढी प्रेम भक्ती भावनेने परिपूर्ण भरून टाकावं या सप्ताहाने की पुढच्या सप्ताहापर्यंत आपल्याला ते टिकावं. यासाठी शेवट हा काल्याच्या कीर्तनाने होत असतो, कारण भगवान श्रीकृष्णाच्या लीला या अत्यंत मधुर आहे, आणि मधुरम समाप्येती हा जीवनाचा नियम असावा. विठ्ठलम काला शब्दाचा सरळ मराठी भाषेतला अर्थ आहे एकत्रीकरण. आमच्याकडे ज्वारी भाकरीची, बाजरीची भाकरी असते, ती अशी चुरली, त्यात दूध टाकलं, साखर टाकली, त्याच्यावर थोडी मेहनत घेतली की त्याला काला म्हणत असतात. काला का म्हणून, कारण आता साखर दूध भाकरी वेगळी निवडून काढता येणार नाही, त्यांचं एकत्रीकरण झालं. काला काला म्हणजे काय, दोन ओल्या वस्तू मिसळल्या तरी काला होत नाही. पाण्यामध्ये पेट्रोल मिसळलं, डिझेल मिसळलं तर काला होत नाही, कारण ते तवंग धरत असतं, त्याचं वर लटकत राहत. मग काला म्हणजे काय, काला म्हणजे दोन वस्तू किंवा दोनपेक्षा जास्त वस्तू, त्यातली एखादी कोरडी असावी, एखादी ओली असावी, आणि असं मिश्रण व्हावं, असं मिश्रण व्हावं की परत त्यांच्यात वेगळं करता येऊ नये. जसं त्या दुधामध्ये भाकरी मिसळली आणि तेवढ्यात मित्राचा फोन आला की अर्जंट आहे, त्याने ते बायको पुढे ताट सरकवलं आणि सांगितलं यातली भाकरी वेगळी काढ, दूध वेगळं काढ, साखर आल्यावर खातो, जमणार नाही. आता त्यांचं मिश्रण झालं. तसं आपण जीव आहोत आणि परमात्मा शिव आहे, शिवामध्ये जीवाचं जाणं, त्याचं नाव काला. जीवाने शिवामध्ये असं जाणं की परतीची वाट परत त्याला माहीतच होऊ नये, असं ईश्वरापर्यंत पोहोचणं, त्याचं नाव काला. म्हणून तर या प्रसंगी या परिवाराने या माठामध्ये आता जो प्रसाद भरलाय सकाळी, तो कशाचा प्रसाद आहे, दही आणि लाह्या. मी म्हणतो दही आणि लाह्याच का, एवढा खर्च केला, एवढा उपक्रम, मग आता याच्यात जर सांगितलं की बाबा पेढे भरा तर भरतील ना, बर्फी भरा भरतील, काही पदार्थ भरला जाईल, पण दही आणि लाह्याच का, त्याचा भाव असा आहे, त्याचा अर्थ असा आहे की दही ओल आहे, लाह्या कोरड्या आहे, दही एक आहे आणि लाह्या अनेक आहे, अनेक लाह्यांचं एका दह्यामध्ये जाणं, त्याचं नाव काला. तसा जीव कोरडा आहे, जीवाकडे प्रेमाचा दुष्काळ आहे, भावनेचा भक्तीचा दुष्काळ आहे, या कोरड्या जीवाने ओल्या ईश्वराची संगत करणं, कारण परमात्मा रसरूप आहे, रसो वै सहा श्रुती माता सांगते, त्या रसरूप परमात्म्याचा संग जीवाने करणं म्हणजे जीवाने सुद्धा आर्द्र होणं, जीवाने सुद्धा ओल होणं. कोरडेपणा हा जीवनाच्या गतीला बाधक ठरत असतो. म्हातारपणी गुडघे दुखायला लागतात, मम्मांचं डॉक्टरकडे जातात, आर्थो डॉक्टर, हाडांचा डॉक्टर, मग त्याला आपण म्हणत असतो की डॉक्टर तुम्ही हजारो 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 पेशंट नीट केले, मला नीट करा बरं, तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. तुम्ही अनुभवी डॉक्टर आहात, 30-35 वर्ष प्रॅक्टिस करताय, आणि डॉक्टर अनुभवी शोधावा. मी काल काहीतरी पेपरला एक विनोद वाचला, एक जण डॉक्टरकडे गेला आणि सांगितलं आपलं ऑपरेशन कधी, म्हटले उद्या आहे, उद्या सकाळी या, तयारीतच या, म्हटले ठीक आहे डॉक्टर, एक निरोप सांगायला आलो, आयुष्यातलं पहिलं ऑपरेशन आहे, जरा जपून, कधी गरज नाही पडली, आयुष्यातलं माझं पहिलंच ऑपरेशन आहे. डॉक्टरने सांगितलं काय योगायोग आहे, मी सुद्धा तुमच्यावर पहिल्यांदा ट्राय करणार आहे, मी कोणाचं केलंच नव्हतं आज, योगायोग चांगला आहे, या उद्या.
अनुभवी डॉक्टरला आपण कितीही विनंती केली की गुडघे दुखायला लागले, डॉक्टर एक्सरे काढतो, काय कारण सांगतो, यातला एक पातळ पदार्थ संपला, गुडघ्यातला ओलावा संपला, परिणामी दोन हाडं एकमेकावर घासायला लागले. आता याला उपाय नाही, गुडघा बदलून टाका, दुसरा उपाय नाही. मी म्हणतो गुडघ्यातला ओलावा स्नेह संपला तर चालणं उठणं बसणं मोठं कठीण होऊन गेलं. जीवनातला प्रेम नावाचं ओलावं जर संपला तर माणसाचं जगणं मोठं मुश्किल होऊन जाईल. प्रेम परिचय को पहचान बना देता है, प्रेम वीराने को गुलिस्ता बना देता है. मैं आप बीती कहता हूं गेरों की नहीं, प्रेम इंसान को भगवान बना देता है. प्रेमाची ही करामत आहे बरं. प्रेम फार दैवी वस्तू आहे. प्रेम ईश्वराच्या दानापैकी ईश्वराने जे जे आपल्याला दान दिलंय ना, त्या दानापैकी सगळ्यात महत्वाचं अनमोल देवाने काय दिलं असेल या सृष्टीसाठी, तर प्रेम दिलंय. प्रेम सुख देई दे. जीवाने देवाकडे जावं. देवात सुद्धा श्रीकृष्ण ही प्रेमाची देवता आहे. आपलं शास्त्र असं सांगतं की ज्याला आरोग्य पाहिजे त्याने सूर्याची उपासना करावी. आरोग्याची देवता सूर्य आहे. ज्याला मोक्ष पाहिजे त्याने भगवान शंकराची आराधना करावी. ज्याला अनुग्रह पाहिजे कृपा पाहिजे त्याने भगवान दत्तात्रयाची उपासना करावी. ज्याला कला पाहिजे त्याने शारदेची उपासना करावी. ज्याला विद्या पाहिजे त्याने सरस्वती मातेची आराधना करावी. ज्याला यश पाहिजे त्याने हनुमंतरायांची आराधना करावी. यश थोरविला मारुती. हनुमंत ही यशाची देवता आहे. पण ज्याला प्रेम पाहिजे त्याने रामचंद्र आणि श्रीकृष्णचंद्राची आराधना करावी. कारण भगवान विष्णू ही प्रेमाची देवता आहे. आणि माणसाकडे प्रेमाचा दुष्काळ आहे म्हणून जगणं एवढं कठीण आहे. एवढ्या सगळ्या समस्या निर्माण झाल्या प्रेमाच्या अभावामुळे. आणि सगळ्या समस्या संपतील त्या सुद्धा प्रेमाच्या भावाने किंवा असण्याने. ज्या गोष्टीमुळे जी समस्या निर्माण झाली आहे ती गोष्ट करावी म्हणजे समस्या दूर होत असते. जगाचा सरळ साधा नियम आहे. प्रेमाच्या अभावाने सगळ्या समस्या आणि सगळ्या समस्यावरचं उत्तर सुद्धा प्रेम. मग काल्याचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन म्हणजे भगवंताकडून प्रेम मिळण्याचं कीर्तन. म्हणून तर लाह्या दह्यात गेल्या ओल्या झाल्या जीवाने देवाकडे जावं असं मानायचं कारण नाही की आम्ही फार आहे आणि ईश्वर एक आहे सगळ्यांना सामावून घेईल की नाही. एका दह्याने सगळ्या लाह्यांना स्वीकारलंच ना. आणि परमात्मा एवढा व्यापक आहे. आम्ही तू एक लाशा रंग पाणी दिससी येथे हृदय मंदिरी ठेवून तू ते हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा बनवते सर 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 परता नको आरुता ये तुझा संग झाल्या मग मी खरा कैसे जाऊ तुझा संग झाल्या मग मी खरा कैसे जाऊ तुझा संग झाल्या मग मी खरा कैसे जाऊ तुझा संग झाल्या मग मी खरा कैसे जाऊ. हा सासुरवासिनी आम्ही गवळणी जाऊ दे हरी जाऊ दे
काला शब्दाचा दुसरा अर्थ आहे जिथून आपण आलो तिथं पोहोचता यावं. आपण सगळे कुठून आलो? आपण सगळेच ईश्वराचेच अंश. ममई वांशो जीवलोके अमृतस्य पुत्राः. आपण सगळेच त्या सर्वज्ञ ईश्वराचीच लेकर. पण तिथून आलो इथं तर इथं भ्रमाने अशी काही करामत केली की परत जायचा मार्ग काही दिसत नाही. आणि मग माणसाने ज्या गल्लीत शिरलं त्याच गल्लीतून निघावं. जी चाल सुरू केली संपताना तीच असावी. कधी कधी चालच बदलून जाते नवीन माणसाची. चाल वेगळी सुरू केली भलतीच कुठल्या तरी चालीत नेऊन घातलं. आम्ही कीर्तनकार मंडळी नवीन गावाला कीर्तनाला निघालो की एक जास्त काळजी घेत असतो. बहुतेक आता शहराबाहेरची कीर्तन 9 ते 11 असतात ना. मग नवीन गाव असलं की जातानाच आठवणी ठेवत असतो मी की आपल्याला इथून वळायचं. इथं झाड आहे, इथं दुकान आहे, इथं ट्रान्सफॉर्मर आहे. कारण की रात्री 9 ते 11 करून येताना रात्री 1 वाजता 2 वाजता कोणी विचारायला सापडणार नाही पत्ता विचारायला. आणि कोणी सापडला तर तो विचारण्याच्या स्थितीत राहणार नाही. रात्री 2 वाजता एखाद्याला विचारायचं बाबा मला पत्ता सांग तुमची. माझाच पत्ता मला 2 तास झाले सापडेल. महाराज तुम्ही मला मदत करा, मला माझ्या घरी सोडा. रात्री उगी एखाद्याला विचारण्यापेक्षा जातानाच आपल्याला या रस्त्याने निघायचंय याची माणसाने आठवण ठेवावी. तसं या जगात आपण आलोय ना, आठवण ठेवावी की कधीतरी परत ईश्वराच्या स्वरूपामध्ये जाऊन मिसळायचंय. परत कधीतरी तिथं पोहोचायचंय. कारण की आपण आलो मुळात तिथूनच. म्हणून तर तुकोबाराय जेव्हा वैकुंठाला निघाले तेव्हा तुकोबाराय दुःखी झाले नाही, आनंदी. तुकोबाराय म्हणतायत अरे रडण्याचं कारण काय, मी जिथून आलो माहेरून आलो परत एकदा माहेरलाच निघालो. आपुल्या माहेरा जायल आपुल्या माहेरा जायल आमचे श्री गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणी विठ्ठल बाबा घुले एक दृष्टांत सांगायचे. ते म्हटले एका माणसाने फार मूर्त्या घडवल्या. मूर्तिकार होता, अव्वल दर्जाचा कलाकार. हातांमध्ये जादू होती. लाकडाच्या मूर्त्या फार घडवल्या, दगडाच्या मूर्त्या फार घडवल्या. त्याच्या मनात आलं आपण खडी साखरेच्या मूर्त्या घडू. त्याने बाजारात जाऊन मोठमोठाले खडी साखरेचे खडे आणले, मूर्त्या घडवल्या. खडी साखरेचे गणपती बाप्पा, खडी साखरेचे हनुमंतराय, खडी साखरेचा नारळ, खडी साखरेचा बैल घोडा. घर बनवलं ते सुद्धा खडी साखरेचं छोटस. शोकेशमध्ये त्या मूर्त्या ठेवल्या. हे मोठाले मोठाले खडे आणलेले, मूर्त्या घडवल्या. शोकेशमध्ये त्या मूर्त्या ठेवल्या. येणारे जाणारे कौतुक करायचे, क्या बात है, जादू आहे तुझ्या हातांमध्ये रे, मस्त. 6 महिने झाले त्या मूर्त्यावर थोडी धूळ बसली. म्हणून त्यांनी मित्राला विचारलं होतं, धूळ बसली रे, खराब दिसायला लागल्या. मित्रांनी सांगितलं पाण्यातून धुवून काढ ना. त्यांचा धुवून कशाला, अर्धा तास भिजतच ठेवतो. ठेवताना होत्या, पण परत हात घातला तेव्हा काही सापडल्या नाही. त्याने मित्राला विचारलं कुठे गेल्या. मित्राने सांगितलं जिथल्या होत्या तिथं संपल्या, तिथं जाऊन मिसळल्या. तसं आपला सुद्धा प्रवास जिथून आलोय तिथं संपला, म्हणजे जीवनाची पूर्णता झाली. पूर्णामध्ये अपूर्णाने मिसळणं हा जीवनाचा खरा पूर्ण प्रवास आहे. ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा, वंदु भावे करो सेवा, भावे करो सेवा, वंदु भावे करो सेवा, वंदु भावे करो सेवा, वंदु भावे करो सेवा, वंदु भावे करो शब्दाचा आध्यात्मिक अर्थ थोडा सामाजिक अर्थ सांगतो. काला म्हणजे मिश्रण, एकत्र येणं. आपण सगळ्यांनी एकत्र यावं, आपल्यातलं प्रेम मैत्री वाढीला लागावी ही माऊलींची साधी अपेक्षा आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, कोणीच कुणाचा द्वेष करू नये असं असू या मत्सर करू नये ही माऊलींची साधीशी अपेक्षा आहे. एवढ्या वर्ष माऊली समाधीमध्ये बसून तेच स्वप्न पाहत आहे. दान देवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करी तू. इतके वर्ष समाधीमध्ये माऊली एकच स्वप्न पाहतायत की जगामध्ये असा एक दिवस उजाडावा. पूज्य श्री मोरारी बापू एका कथेत म्हटले होते की एक युग येऊन गेलं सत्ययुग, दुसरं युग येऊन गेलं त्रेता द्वापर आणि हे कलियुग. बापू म्हटले होते माझी इच्छा आहे यानंतर असं एक युग यावं की ज्या युगाचं नाव असावं प्रेमयुग, जिथं भांडणं हिंसा दंगल काहीच नसावं. मोरारी बापूंचं म्हणणं आहे, माऊलींचं तरी तेच स्वप्न आहे की सगळ्यांनी एकत्र यावं. आणि एकत्र येण्यासाठी अडचण असते ती अहंकाराची, एकत्र येण्यासाठी अडचण असते ती मी अमुक आहे तमुक आहे या माणसाच्या जागृतीची. तिथं मनुष्य झोपला अहंकाराच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी जागा झाला की अध्यात्मात येणं सोपं जात असतं. आमचे गुरुजी म्हणायचे की मी अमुक आहे तमुक आहे या मंडपात येताना हे कुठं काढावं, जिथं आपण चपला काढतो ना तिथंच काढावं. मग मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मोठा आहे लहान आहे, श्रीमंत आहे गरीब आहे, ज्ञानी अज्ञानी आहे, हे आपण चपलांच्या तिथं काढावं. इथं येताना मात्र एकाच संज्ञेखाली यावं, भक्त मी भाविक आहे, मी देवाचा प्रेमी आहे. मग इथले मतभेद सगळे गळून पडावे ही साधी अपेक्षा काला या शब्दामध्ये. महाराष्ट्राची राजधानी देवगिरी नावाचा किल्ला होता औरंगाबाद जवळ, ज्याला हल्ली दौलताबाद असं म्हणतात. राजा होता राजा रामदेवराय यादव किंवा जाधव, आणि दिल्लीचा सुलतान त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. देवगिरी किल्ला जिंकण्यासाठी 1296 साली महाराष्ट्रावर चालून आला. महाराष्ट्रावर आलेलं ते पहिलं परचक्र आहे. त्याने त्या किल्ल्याला वेढा टाकला, गडाला वेढा टाकला. 4 महिने त्याने वेढा लढवला, पण गडाभोवती पाण्याचा ना अग्नीचा खंदक होता, पाण्याची चर खोदलेली, पाणी काठोकाठ भरलेलं, पाण्यामध्ये विषारी सर्प मगरी सुसरी सोडलेल्या, म्हणून मग त्याला येता आलं नाही. खंदकाच्या बाहेरून त्याने वेढा टाकला, वाटलं कधीतरी अन्न धान्य पाणी संपेल आणि मग सैन्य खाली उतरेल, मग युद्ध होईल. पण गडावर इतकं पाणी होतं, इतकं धान्य होतं की महाराष्ट्रीयन सैन्याला खाली उतरण्याची गरजच पडली नाही. तो निराश झाला अल्लाउद्दीन खिलजी, परत निघाला. ज्या दिवशी परत निघाला तो दिवस होता 29 मे 1296, वैशाख महिना होता महाराष्ट्रीयन महिन्याप्रमाणे. 10-11 मैल दूर गेला, संध्याकाळचा अंधुक प्रकाश, दिल्लीकडे परततोय. एक वार त्याने गडाकडे फिरून परतून पाहिलं, त्याला अनेक शेकोट्या पेटलेल्या दिसल्या. आणि त्याला त्याने इथल्या शेतकऱ्याला जवळ बोलावून विचारलं होतं, एवढ्या शेकोट्या कशा काय पेटल्या? शेतकऱ्याने उत्तर दिलं, शेकोट्यांनाही स्वयंपाक चाललाय. म्हटलं एवढ्या ठिकाणी कसं काय स्वयंपाक, सगळ्यांचा स्वयंपाक एकत्र होत नाही का? शेतकऱ्याने उत्तर दिलं, नाही होत, आमच्याकडे जाती असतात, एक जात दुसऱ्याच्या पंक्तीला जेवायला जात नाही, जरी तिचं नाव जात असलं तरी पण जात नाही, आता काय करता सवय लागली. त्यांनी टाळी वाजवली आणि सांगितलं होतं सैनिकांना की दिल्लीकडे नाही परत एकदा महाराष्ट्राकडे परतायचं.
सम्राटाला सैनिकांनी विचारलं होतं निर्णय का बदलला, त्याचं उत्तर आहे का? तो म्हटला होता माहीतच नव्हतं की ही महाराष्ट्रीयन लोक जेवायला एकत्र बसत नाही. जी माणसं जेवायला एकत्र बसत नाही ती लढायला कधी येतील? आणि आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. तो परत आला. 6 जून 1296 त्याने गड ताब्यात घेतला. म्हणून तर त्याच साली माऊलींनी डाव्या हातावर काला घेतला वाळवंटामध्ये आणि ती एकत्र न जेवण्याची पद्धतच मोडून टाकली. सगळ्यांना वाटला काला, कुणाकुणाला वाटला असेल? काय दिलं बरं संप्रदायाने महाराष्ट्राला जगाला? काय दिलं माहिती? संत श्री गोरोबा काका कुंभार यांच्या मुखामध्ये पहिला घास बनवणारा संप्रदायाचा संत हा महात्मा म्हणजे माऊली. चोखोबरायांना पहिल्यांदा हृदयाशी लावणारा महात्मा म्हणजे माऊली आहे. मला मोठं वाईट वाटलं कुठलाही नेता इथं माईकवर आला का त्याचं भाषण सुरू होतं या समाज सुधारकांच्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही, सगळ्यांचा असेल महाराष्ट्र. पण जी ताकद, जे धैर्य माऊलींनी दाखवलं ना, ते धैर्य परत कोणी दाखवलं नाही. एवढं सामर्थ्य परत कोणी दाखवलं नाही. एक श्यामा नावाची वेश्या होती, तिची मुलगी होती कान्हो पात्रा. तिला संत मेळ्यामध्ये आणणारी माऊली परत नाही भेटली. एका कापड विकणाऱ्याच्या गळ्यामध्ये वीण अडकवणारी माऊली, त्यांचं नाव होतं संत श्री नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजांना माऊलींनी सांगितलं होतं की तुम्ही संप्रदायाची पहिली वारकरी कीर्तनकार आहात. एका मडकी घडवणाऱ्याच्या हातामध्ये थापटणं देणं हे माऊलींनी काम केलं. त्यांचं नाव होतं गोरोबा काका कुंभार. एक साधी मोलकरीण होती रांधा वाडा उष्टी काढा हे काम करणारी संत जनाबाई. तिला सांगितलं होतं माऊलींनी तो अभंग करत जा. आणि तिचे अभंग आजही कीर्तनासाठी घेतले जातात बरं. एवढं सामर्थ्य परत कोणी दाखवले नाही दाखवले. म्हणून या भाषणावाल्यांना मला फार सांगा वाटतं, घ्या नाव सगळ्यांचे, पण माऊलींचा महाराष्ट्र विसरू नका बरं. ज्ञान देवे रचेला पाया, या छताखाली ही माऊलींची इच्छा आहे, ही जगद्गुरु तुकोबारायांची इच्छा आहे. खरं काला झाला तो 5500 वर्षांपूर्वी यमुनेच्या वाळवंटामध्ये. पण संतांनी तो यमुनेच्या वाळवंटातला काला महाराष्ट्रात इंद्रायणीच्या काठी चंद्रभागेच्या काठी आणला. जगद्गुरु तुकोबारायांचं या काल्यावर आणि काला करण्यासाठी जे कीर्तन लागतं, जे नामस्मरण लागतं, जी प्रभू भक्ती लागते, या भक्तीवर तुकोबारायांचं जीवापाड प्रेम आहे. तुकोबारायांचं कधीतरी धनधान्याने समृद्धीने भरलेलं घर, नातेवाईकांचा जमा झालेला गोतावळा, स्वागत करणारी पत्नी, हा सगळा अनुभव संपला. आणि कधीतरी गरिबी भांडणारी पत्नी, निंदा करणारे नातेवाईक, हा अनुभव सुद्धा तुकोबारायांचाच आहे. तुकोबारायांचं आयुष्य तसं फार परिपूर्ण आहे. पण तुकोबारायांनी देवाकडे मागताना मात्र नेहमी भक्तीच मागितली, प्रेमच मागितलं. कधी पूर्वीचा गेलेला मान मागितला नाही, प्रतिष्ठा मागितली नाही, पैसा मागितला नाही, लोक मागितले नाही आणि स्तुती सुद्धा मागितली नाही. इतकं प्रेम तुकोबारायांनी हरिभक्तीवर केलं, इतकं प्रेम तुकोबारायांनी सांप्रदायिक साधनेवर केलं, इतकं प्रेम तुकोबारायांनी भजनावर केलं, इतकं प्रेम तुकोबारायांनी काला किंवा देवाच्या प्रसादावर केलं. आज तर या प्रेमाची पराकाष्ठा आहे. तुकोबाराई सांगतायत माझं इतकं प्रेम या काल्याच्या प्रसादावर काल्यावर की या जन्मात सेवन करेनच, पण अनेक जन्म पुढचे जन्माला येऊन हा काला सेवन करीन. अभंगाचं प्रथम उपजोनिया पुढती
पैसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठी नसणारा काला, या काल्यावर माझं इतकं प्रेम आहे की या काल्यासाठी मी जन्मच्या जन्म घ्यायला तयार आहे. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, या पुढे मी जन्माला येईल. याचा अर्थ तुकोबारांची मागे अवतार जन्म झालेच नाही असं बिलकुल नाही. पहिल्या युगामध्ये तुकोबाराय अंबरीश म्हणून आले, भगवंताची फार सेवा केली. इतकी सेवा केली की भगवंताने अंबरीशाच्या त्या नगरीसाठी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नावाची जी नगरी आहे, जे शहर आहे, जे गाव आहे, अंबरीश भगवंताची, अंबरीश भक्ताची ती राजधानी होती. इतकी सेवा करायची अंबरीशजी की देवाला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य स्वतः तयार करायचे, स्वतः त्यासाठी पीठ दळायचे. एके दिवशी देवासाठी दळत बसले होते, उन्हाळ्याचे दिवस होते, महालामध्ये रात्रीच्या वेळी उद्याच्या प्रसादासाठी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून जे काही लागतं त्यासाठी दळण करणारे अंबरीशजी घाम टपकत होता. तेवढ्यात थंड हवा आली. कशी काय बरं आली पाहिलं तर देव स्वतः पीतांबराने वारा घालत होते. देवाच्या चरणावर मस्तक टेकवलं, प्रभू याच साठी एवढी सेवा केली, तू आलास? देवाने सांगितलं, आलो तुझी सेवा स्वीकारण्यासाठी नाही, तुला सेवा देण्यासाठी. तू माझा प्रिय आहे, जीवलग आहे, तुझ्या संरक्षणासाठी माझं हे सुदर्शन चक्र मी ठेवतोय. अंबरीश म्हणून तुकोबारायांनी फार सेवा केली देवाची. दुसऱ्या युगामध्ये प्रल्हाद म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी प्रभूची फार सेवा केली. हा केसरसी उडी, हा केसरसी उडी उडी, हा केसरसी उडी, हा केसरसी उडी, हा घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी, ऐसी कृपा भर कश्यपूने प्रल्हादाला विचारलं होतं, हरी 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 म्हणतोस कुठे? म्हटले सगळीकडे. मला तो ताकद पुरवतो पिताजी, आश्चर्य नाही, पण तुम्ही त्याला मानत नाही तरी सुद्धा तुम्हालाही जगवणारा तोच आहे, तो कृपाळू आहे. खरं जे म्हणतात मी देवाला मानत नाही त्यांचं कनेक्शन देवाने कट करायला पाहिजे, पण देव दयाळ आहे, उदार आहे. नमे सवय बलम बलिनाम च अपरेशाम राजन, नमे केवल, माझ्यात नाही तुझ्यात सुद्धा तोच आहे. म्हटले मोघम बोलू नकोस, या खांबात आहे. आणि त्या खांबावर त्या दुर्जनाने लात मारली, भगवंताचा अवतार प्रगट झाला. मृगम नारायण प्रगटले, खांबी नारायण प्रगटले, खांबी नारायण प्रगटले, खांबी नारायण प्रगटले, दुर्जन तो लात मारी खांबावरी, लात मारी खांबावरी, दुर्जन तोंड सिंहाचं, धड शरीर माणसाचं. हिरण्यकश्यपूला घेतलं, फाडलं, त्याची आतडी स्वतःच्या गळ्यामध्ये घातली. भगवंत एवढे रागावले, एवढे रागावले होते. आल्यानंतर रागावले नाही नृसिंह भगवान, रागावूनच आले होते. त्या हिरण्यकश्यपूचं कलेवर पडलं होतं, त्याच्यावर नाचले, रक्ताचा पाट वाहायला लागला. जणू एखाद्याने चिखलात नाचावं तसे नाचले, सुखदेव भगवान सांगतायत भागवतात. प्रभूचा अंग, प्रभूचा श्री विग्रह अंग इतकं
रागाने तापलं लाल झालं की प्रभू ज्या भिंती जवळून जायची ना ती भिंत भाप लागून काळी पडायची. सगळे घाबरले, प्रत्येकाला असं वाटलं की कोणी जावं देवाला शांत करायला, आणि देव जर शांत नाही झाले ना तर या युगातच सृष्टीचा प्रलय होईल. कोणीतरी तर गेलं पाहिजे म्हणून ब्रह्मदेवाने लांबूनच पाहिलं की दोन सुळेदात तोंडातून निघणारे अग्नीचे ते लोट जाळ ताकद झाली नाही ब्रह्मदेवाची. विचार केला, जवळ गेलो, प्रेमाने तोंडावर हात फिरवला तरी पण पंचायत होईल. काय करावं बरं? नारदाला सांगितलं तू जा, नारदजींनी सांगितलं मी जात नाही. अरे मग देवाला शांत कोणी करायचं? म्हटलं यांच्या पत्नीला बोलवा. माणूस किती रागावला असेल ना, बायको समोर आली की आईस्क्रीम होतो म्हणतात. कधीतरी मी दोन ओळी वाचल्या होत्या, बायको कशाला म्हणतात म्हणे, जेली को आग कहते हे, बुजी को राग कहते हे, जिसका मिस कॉल देखकर आदमी घर जाए उसे बायको का धाक कहते. जिसा मिस कॉल पाहून मनुष्य घरी जाण्याची गाडीला चावी शोधतो तिला पत्नी म्हणतात महाराज. यांच्या बायकोला बोलवा. लक्ष्मी मातेला सांगितलं की प्रभू रागावलेले आहेत, तुम्ही शांत करा. तिने सांगितलं माझे प्रभू कधीच रागावत नाही, म्हणून तर त्यांना शांताकारम म्हटलंय. शांताकारम भुजग शयनम, आश्चर्य असं आहे, भुजग शयनम तरी पण शांताकारम, म्हणजे सापावर झोपले आणि तरी पण शांत. एखादा पाहुणा आल्यावर त्याला आपण म्हणावं या बेडवर तुमच्या झोपण्याची व्यवस्था आहे, 10 मिनिटापूर्वी याच्यात एक साप गेलाय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही झोपा. प्रभूचा पलंगच शेषाचा आहे तरी पण शांताकारम. लक्ष्मी माता जेव्हा ओवाळायला शांत करायला म्हणून आली तेव्हा प्रभूने तिच्याकडे पाहून फक्त गुरगुर केली होती नृसिंह भगवंतानी. तिनं ते ताटतं फेकलं पण घेतलेला श्वास गाठायला वैकुंठ गाठलं. अदृष्ट श्रुत पूर्वत्वात सानोपेयाय शंकिता, देवाला शांत कुणी करावं. छोटासा प्रल्हाद समोर गेला आणि देवाला सांगितलं प्रभू किती रागवाल हो, शांत व्हा. आणि प्रभूचा खरंच राग शांत झाला. पाहे पा भक्तीचे नियाथिले पणे, दैती देवा आणले उने, माझे नृसिंहत्व लेने जयाचे नि महिमे. माऊली बोलतात दैत्य कुळात जन्माला आलेला प्रल्हाद पण आज देवांना लाजवलं. पाहे पा भक्तीचे नियाथिले पणे, दैती देवा आणले उने, माझे नृसिंहत्व लेने जयाचे नि महिमे. प्रल्हादाला कडेवर घेतलं, देवाने सांगितलं तुझ्यासारखा भक्त झाला नाही, होण्याची शक्यता पण नाही. काय पाहिजे तुला? तू आज माझं पद मागितलं तर देईन. म्हटले देवा भक्ती भक्ती हे काही दुकानदाराचं काम नाही, एक राहत इंदोरीचं वाक्य, मोहब्बत बनियो का काम नाही. ज्याला परतावा पाहिजे, रिटर्न्स पाहिजे, त्याने अध्यात्मामध्ये येऊनच नाही. काय मिळतं आणि काय फायदा हा शब्द ज्याच्याकडे असतो ना त्याचं हे कामच नाही बरं. आमच्या गावातील एक म्हातारा आहे, त्याच्या कायम तोंडात शब्द असतो काय फायदा. आम्ही मोठा सप्ताह केला काय फायदा, म्हटलं अरे मोठे गायक येणार काय फायदा, फार चांगले चांगले वक्ते बोलावले म्हटले काय फायदा, म्हटलं किती लोक जमले पाहिलं का काय फायदा, म्हटलं किती लोक जेवतात संध्याकाळी पाहिलं का तुम्ही पंक्तीत, म्हटले असतील पण काय फायदा, म्हटलं बाबा तुम्ही किती जगले, म्हटले 80 वर्ष, म्हटलं काय फायदा 80 वर्ष जगून फायदा काय, जर तुम्हाला याच्यात कशाचाच फायदा दिसत नाही काय फायदावाल्याचा परमार्थ नाही बरं. याला इथं जो आनंद दिसतो ना त्याचं काम आहे अध्यात्म. देवा फायद्यासाठी भक्ती केलीच नाही. देवाची चाडे आळवावे देवा, जर द्यायचंच असेल तर एक देशील का, जन्मोच्या जन्म दे आणि तुझी भक्ती दे, तुझी सेवा दे. यदा राशी समे कामान वरांस्ताम वर दर्शभ, कामानाम रद्द संरोहम भवतस्तु वृन्ने वरम. प्रल्हादजींनी पुढचा अवतार घेतला तो उद्ध अंगदाच्या रूपामध्ये. रावणाला निरोप पोहोचवला, राम प्रभू तुला जीवदान द्यायला तयार आहे, सीता मातेला फक्त प्रभूंच्या चरणी परत एकदा समर्पित कर, माफी माग. त्यांनी सांगितलं तुम्ही किती ताकदवान आहात, त्या अंगदाने डावा पाय असा समोर ठेवला आणि सांगितलं माझ्या सेनेमध्ये माझ्यापेक्षा जास्त पराक्रमी लोक आहेत, तू माझा पाय तुझ्या सभेने मंत्र्यांनी तू मिळून फक्त उचलून दाखव. तू जर पाय माझा कणभर हलवलास ना तर रावणा आम्ही सत्य बोलतो, रामचंद्राची शपथ घेतो, कणभर जरी पाय माझा हल्ला तुमच्याकडून तर मी सीता हरलो. काय माणसं म्हणतात काय आघाव पण आहे अंगदाचा, आणि पाय हल्ला असता तर
पण सांगू का, तरला जरला, तरला जरला भक्ताकडे जागाच नाही. तिथं असं झालं म्हणजे असं होणार, असं केलं म्हणजे असं होणार. विश्वासो फलदायक आहा विठ्ठला विठ्ठला. आखी सभा बिलगली पण पायकन भर हल्ला नाही. शेवटी रावण जेव्हा पाय पकडायला आला अंगदाची, तेव्हा अंगदाने सांगितलं, मूर्ख आहेस तू, माझे पाय धरण्याऐवजी चांगलं होईल ना तुझं, तुला कळत नाही माझे पाय धरायला आलास. अंगदजी पुढच्या युगामध्ये उद्धव म्हणून आले, गोपींना प्रेम संदेश भगवंताचा पोहोचवून आले. उद्धवजी पुढच्या युगात नामदेवराय म्हणून आले, आणि नामदेवराय जगद्गुरु तुकोबाराय म्हणून आले. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय शंकराचा हे तो हेया, संप्रदाय शंकराचा हे तो हेया. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय शंकराचा हे तो हेया, संप्रदाय शंकराचा हे तो हेया. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुकोबारायांनी तरी भक्तीच केली, भक्तीशिवाय काही दुसरं केलंच नाही. कालाच केला, कीर्तनच केलं, काल्याचा प्रसादच सेवन केला वाटला. कोणीतरी तुकोबारायांना विचारतंय, महाराज बस झाला तर झाली ना, हौस किती जन्म घेतले, किती अवतार घेतले, प्रभूचा काला सेवन केला, झालं ना? तुकोबारायांनी सांगितलं, नाही ना, अजून तर हौस फिटलीच नाही, या पुढेही जन्म घेईन, उपजोनिया पुढती येऊ. लक्षात ठेवा, ज्या दिवशी संत इथं राहणार नाहीत ना, त्या दिवशी जग सुद्धा राहणार नाही. संत कायम आहेत, हमेशा आहेत, आणि त्यात असं वाटलं होतं माऊलींनी या संप्रदायाचा पाया रचला, नंतर कोणी मिळणारच नाही. पण मग नामदेवराय आलेच ना, नामदेवरायांनी एवढा मोठा विस्तार केला घुमानपर्यंत, असं वाटलं याला खांब कोण देईल आता, नाथ महाराज मिळालेच ना, असं वाटलं होतं तर कोण बरं कळस होईल. पण तुकोबाराय आलेच ना, तुकोबारायांनंतर असं वाटलं होतं कोणी येणारच नाही, कोण तुकोबारायांनंतर असेल. पण गुरुभक्त निळोबाराय मिळालेच ना, निळोबारायांनंतर असं वाटलं होतं कोणी येणारच नाही. जोग महाराज आदी संत आलेच ना आपल्याकडे. पूज्य श्री सद्गुरु सावळाराम बाबा किती मोठी व्यक्ती होऊन गेली, हे महात्म्य आलेच ना, असं वाटलं होतं यांच्यानंतर कोणी येणारच नाही. आमच्या सगळे संस्थेचे गुरुवर, काही माणसं मोठी नकारात्मक असतात, पूर्वी संत होते आता संत नाही. काही माणसांना केवळ नाक मुरडण्याची सवय असते, असं समजा त्यांना देवाने नाक दिलं केवळ मुरडण्यासाठीच दे, नाही नाही, पूर्वी होते पूर्वी, अरे फार नसतील, सगळे नसतील, कोणीतरी महात्मा आहे म्हणून ही सृष्टी स्थिर आहे. कोणीतरी आजही संत आहे. आम्ही ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी शिकलो, मी नाव सांगून गेलो, वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले, आम्ही तिसऱ्या वर्षाला होतो, नवीन संस्था झाली आणि पहिल्यांदा पाठ नवीन संस्थेचा आमचाच झाला. तेव्हा आम्ही 7 वाजता बरोबर पाठाला हजर असायचो. बाबा 7:10 पुणे केंद्रावरच्या बातम्या ऐकून यायचे. त्या महात्म्याने आयुष्यभर संग्रह काय केला, काहीच नाही, एक चटई, एक कळशी, त्याच्यावर तांब्या, एक रेडिओ, 2 शर्ट, तिसरा शर्ट कधीच शिवला नाही, दुसरा फाटला ना मग तिसरा, 2 धोतर, 1 वाळतय, 1 लंगोट, ते कपनी बनियन कधीच वापरलं नाही त्यांनी, बाहेरचा हा शर्ट फक्त सुती कॉटनचा. 7:10 बरोबर बाबा वर्गात यायची, आम्ही हजर असायचो. पण एके दिवशी मला उशीर झाला, बाबांच्या मागे मी होतो, मला वाटलं की आपल्या पावलांचा आवाज कळता कामा नये, आपण उशीर झाला म्हणून हळूहळू चाललो होतो. विद्यार्थी वर्गात बसलेले, बाबांनी चप्पल काढली बाहेर, आणि जिथं विद्यार्थी चपला काढतात ना तिथं बाबांनी डोकं टेकवलं, महाराज गुरुजी माझ्या तांगावर काटा आताही सांगताना आला, की म्हटलो जिथं त्यांची विद्यार्थी चपला काढतात तिथं काय कारण बरं नमस्कार करण्याचं, तिथली पायधूळ त्यांनी मस्तकाला लावली.
आणि आतमध्ये गेले बसले, त्यांच्या नंतर मी पोहोचलो, पाठ सुरू झाला. आता विचारण्याची सोय नव्हती, नजर इतकी करारी होती. गुरुजींना विचारा, कोष्टी गुरुजींना, ते कधीच बोलत नव्हते, शिक्षा कधीच करत नव्हते, पण त्यांच्या पुढे जाण्याची बोलण्याची काय हिंमत आहे महाराज, काय ब्रह्मचारी होतो. पण एकदा त्यांचं बेलवंडीला कीर्तन होतं, त्या अंकुश महाराजांची गाडी सगळ्या बोलो लोकांची गाडी एकच होती तेवढी सुमो गाडी. ते आजारी पडले, मला गाडी फार पूर्वीपासून चालवता येते. ते म्हटले तुम्ही न्या. मी बाबा दोघच जण कीर्तनाला निघालो, आणि त्या दिवशी बाबांनी मोकळेपणाने विचारलं, तुम्ही किती भाऊ आहात काय. मलाही थोडस बरं वाटलं त्या दिवशी, म्हटलं आजची संधी परत मिळणार नाही. विचारलंच बाबांना, बाबा एके दिवशी मी तुम्हाला आम्ही जिथं चपला काढतो तिथं डोकं टेकवताना मी पाहिलं का म्हणून. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. बाबांनी मला सांगितलं, बाळा आपली ही संस्था फार संत इथं जन्माला आले, जोग महाराज, मामासाहेब, मारुतीबा गुरव, लक्ष्मणबाई इगतपुरीकर, या ठिकाणी कायम संत घडले आणि घडणार. मी असा विचार करतो की तुमच्यापैकी कुणीतरी महात्मा असेल, संत असेल, आणि मी मात्र त्याच्या समोर उच्च गादीवर बसायचं, मोठ्या आसनावर बसायचं, सांगायचं. हा त्या संताचा, त्या महात्म्याचा अपमान आहे, कारण कुणीपैकी, तुमच्यापैकी कुणीतरी एक असणार ही आपल्या संस्थेची परंपरा आहे. म्हणून मी असा विचार करतो की त्याचा अपमान होण्याच्या आधीच आपण जिथं तुम्ही चपला काढता तिथली मस्तक पायधुळी लावावी. काय आशावाद आहे, काय आशावाद आहे. मी म्हणतो ज्याला असं वाटतं संत आज नाही ना, त्याला तुकोबारायांच्या या अभंगावर विश्वासच नाही. घेईन मी जन्म याज साठी देवा, तुझे चरण सेवा साधवया, तुझे चरण सेवा हरिनाम कीर्तन त्यातही मोठा संप्रवाही संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. बाकीच्या सगळ्या धर्मांचे अवतार संपून गेले, टीका करत नाही फक्त सांगतो समीक्षा. बाकीच्या सगळ्या धर्मांचे अवतार संपून गेले, जेवढे तीर्थंकर प्रेषित ईश्वराची मुलं यायची होती ती येऊन गेले. आता परत कोणी म्हटलं मी ईश्वराचा मुलगा जन्माला, जमणार नाही, मान्यच होणार नाही. एक हिंदू धर्म आहे ज्याचा अवतार अजूनही एक बाकी आहे, पुढे कलंकी अवतार होणार आहे, आणि संत तर अनंतच होणार आहे. उपजुनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात. दही आणि लाह्या यांचं हे मिश्रण, हा प्रसाद. महाराज पण का केवळ दही आणि लाह्यांसाठी एवढे जन्म, नुसत्या दही आणि लाह्यांसाठी नाही. दही आणि लाह्यांचा हा प्रसाद कधी दिला जातो मला सांगा. दही सफेद आहे आणि लाह्या सफेद आहे. तो मुझे आपसे एक सवाल करना है, दधी भी सफेद है और पोहा लाही वो भी सफेद है, तो फिर इसे काला क्यों कहते हैं. मला काळा का म्हणायचं, कारण याचा अर्थ, कारण याचं कारण असं आहे की आणल्या आणल्या हा वाटला जात नाही, हा वाटला जातो असा बांधला जातो. नंतर श्रीकृष्णाचं चरित्र इथं गायलं जातं आणि तो श्रीकृष्ण सावळा आहे. सावळे रूपडे सोरटे चिताचे उभे उभे पंढरीचे वीट बरी वेधले ओ मन तयाची गुणी ठाईचा ची काळा अनादि बहु काळा ठाईचा ची काळा अनादि बहु काळा
मनोनी वेदा चाळाला मी लागे माये आईचा चिकाळा अनादि बहु काळा सावळ्या पांडुरंगाचं श्रीकृष्णाचं चरित्र इथं सांगितलं जातं. आणि मग हा दही लाह्यांचा प्रसाद हा काला होत असतो. तुकोबाराय काल्यासाठी अवताराला येणार, जन्माला येणार, याचा अर्थ या सगळ्यासाठी. हे जे कीर्तन होतं ना, एकदम नाही होत, हे आधी या परिवाराने ठरवलं असेल किंवा प्रतिवर्षीप्रमाणे सप्ताह करायचा, मग ज्येष्ठ महाराजांना बोलावलं असेल, महाराजांना बोलावलं असेल, किंवा सप्ताह करायचा, कीर्तनकार घ्यायची, मग पहिला दिवस रांगोळ्या काढल्या गेल्या असतील, मिरवणूक निघाली असेल, सगळे वारकरी जमले असतील, भजन कीर्तन, मग रात्रीचा जागर, दुसऱ्या दिवशी कीर्तन, मग हे करत करत हा प्रवास सांगतेपर्यंत आला. मग आता मी घड्याळकडे पाहिलं की बाबा 15 मिनटं फक्त बाकी आहेत, आता आपल्याला विठोबा रखमाई करायला पाहिजे. मग विठोबा रखमाई होईल, मग भगवंताच्या लीला सांगितल्या जातील 2 थोडक्यात, मग हा माठ फोडला जाईल, दहीहंडी, मग हा प्रसाद वाटला जाईल. म्हणजे या प्रसादासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. तुकोबारा या प्रसादासाठी अवतार घेणार, म्हणजे हे मागचं सगळं करण्यासाठी अवताराला येणार. काला खाऊ दही भात. महाराज पण का हो, जिथं तुम्ही राहता, जिथं तुमचं घर आहे, तिथं म्हटले तिथं हे असतं तर इथं कशाला आलो असतो. कुठे तो असे नाही, कुठे तो असे नाही, कुठे तो असे नाही, कुठे तो असे नाही, कुठे तो असे नाही. त्याला म्हटलं जात वैकुंठ. बीज भाजून केली लाही आमा जन्म मरण नाही, आमा जन्म मरण नाही, विगता हा गतिर्यस्य कुंठा हा स वैकुंठा. जिथं परमात्म्यामध्ये भक्त ज्ञानी मिसळला आणि परत त्याला जन्म घेण्याचं कारणच राहत नाही, त्याला म्हटलं जातं वैकुंठ. पण वैकुंठामध्ये अनेकत्व नाही, वैकुंठामध्ये दुसरा कोणीच नाही. काला हा 2 किंवा 2 अधिक जणांमध्ये होत असतो, 2 किंवा 2 अधिक वस्तूंमध्ये होत असतो. वैकुंठामध्ये जिकडं पाहावं तिकडं हरीच आहे, हरीशिवाय दुसरं कोणीच नाही. आणि काला होण्यासाठी नुसता हरी चालत नाही, हरीचे भक्त हरिभक्त लागतात. आणि नुसते दोघंही असून चालत नाही, त्या दोघांमध्ये चालणारी हरिकथा पण लागते. हरी हरिभक्त आणि हरिकथा, कथा त्रिवेणी संग, देव भक्त आणि नाम, हे असल्याशिवाय काला होत नाही. म्हणून वैकुंठामध्ये काला नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. म्हणून तर नामदेवरायांना बोलावं लागलं ना, वैकुंठा सियामा नको धाडू भारी, वाट दे पंढरी वास दे पंढरी, सर्व काळ वैकुंठ कोपट जुनाट झोपडी. महाराज
का वैकुंठात काला का होत नाही? तुकोबारायांनी सांगितलं, कारण की काल्याची रीत अशी आहे, तो एकमेकाच्या मुखात देऊन साजरा संपन्न होतो, आणि वैकुंठामध्ये दुसरा कोणी नाहीच आहे. तिसरं चरण, सुखे घालू हुंबरी. संवेदनशील चित्ताचं हे लक्षण आहे की त्याला आपल्याला मिळालेला आनंद दुसऱ्यालाही द्यावा. सज्जन कोण? जो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो तो सज्जन, दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतो तो दुर्जन. एका जणाने डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर पोट दुखते. तपासलं डॉक्टरने, 2 तास सगळ्या चाचण्या, म्हटले तसं काही वाटत नाही. कधीपासून दुखते? म्हटले शेजारच्याचा बंगला पूर्ण झाल्यापासून दुखतो. याला स्मशानात गेल्याशिवाय पर्याय नाही. आता माऊली बोलले, पायी काटाने हटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी, की पावो शीतळता लाही ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावतू, तो पुरुष वीर राया मूर्तिमान जान दया, निम्न भरली याऊने पाणी ढळोची नेने, तैसा श्रांता तो शुनी जाय सामोरिया. पाणी निघालं की सगळे खड्डे भरतच निघतात. हा खड्डा ठेवायचा, तो भरायचा, हा आपपर भाव पाण्याकडे नाही. सगळे खड्डे भरत निघतं ते पाणी, तसं सगळ्यांना सुख देत देत वाटत वाटत निघतो तो महात्मा, तो सज्जन. मग आपण जो देवाचा काला घेतलाय तो एकमेका देऊ मुखी, आणि हे सगळं सुखाने आनंदाने. हे तर अध्यात्माचं वर नाही, वर्मच आहे. म्हणजे वैतागाने फार चांगलं आणि खूप करण्यापेक्षा सुखाने माणसाने घरी बसलेलं फार चांगलं. फार करायचं फार करायचं, पण काय माणसाचा चेहरा असा एकदम त्रासलेला असतो, वैतागलेला उपसलेला चेहरा. हे सगळं करताना सुखाने, सुखे घालू हुंबरी महाराज. पण हे सगळं कुठं करणार? तुकोबाराय सांगतायत, हे सगळं मी करणार वाळवंटामध्ये. या मृत्यूत लोकात सुद्धा सगळीकडे नाही, फक्त वाळवंट. वाळवंटामध्ये जिथं पेरलेलं उगवत नाही तिथं, कारण आपलं जे जीवन आहे ना ते सुपीक जमिनीतलं जीवन आहे. म्हणून तर आपण जे कर्म करणार ते भोगायला लागणार. पुण्य करो नाही तर पाप करो, ते पुढच्या जन्मी त्याच्या पुढच्या जन्मी भोगावं लागणार. पण साधू मात्र कर्म करताना जरी दिसत असले तरी सुद्धा त्यांना ते भोगावं लागणार नाही. तुम्ही आम्ही याच जगात आहे, साधू संत याच जगात आहे, पण तरी सुद्धा ते वाळवंटात असल्यासारखे. आणि तुमचं आमचं हे कर्म जणू पेरणी चालू आहे असं म्हणा. काय फरक आहे तुमच्या माझ्यातून तुकोबारायांमध्ये महात्म्यांमध्ये? फरक असा आहे की एक जण म्हणे, रात्री गावाला चालला होता, रस्ता चुकला आणि विहिरीत पडला. नशीब त्याचं वाचला, 40-45 फुटांची ती विहीर वाचला. घायाळ झालेला, सगळीकडे रक्ताने माखलेला, आवाज देत होता एक जण, रस्त्याने चालला होता, पाहिलं अरे कोणतरी पडलाय, वाचवायला पाहिजे वाचवायला पाहिजे. म्हणून त्याने दोरी आणली, झाडाला बांधली आणि दोरीने उतरत 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 खाली गेला, त्याला वरती आणण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी. म्हणून तो खाली गेला, तेवढ्यात बरीचशी भीड गर्दी जमा झाली.
गर्दी जमा झाली आणि असा काही प्रसंग घडला का गर्दीला जमावं लागत नाही, गर्दी जमाच होत असते. करायचं काय नाही पण गर्दीची चर्चा सुरू झाली. कोणीतरी पडला वाटतं, एका सांगितलं एक जण नाही पडला, दोघ जण पडले. दोघ जण पडले नाही, फरक आहे. एक जण पडलाय आणि एक जण उतरलाय. तसं तुम्ही आम्ही या भवकूपात पडलेलो आहोत आणि साधू संत उतरलेले आहेत. तुम्हा मला भोगावं लागणार, साधू संतांना भोगावं लागणार नाही. तुकोबराय कर्म करतात जणू वाळवंटासारखं, वाळवंटा पेरल्यासारखं. ते निर्वाळले या भूमी पेरिले, माऊली बोलले. अशा भूमीत पेरणंय की जिथं उगवणार नाही. तुका म्हणे वाळवंट, का म्हणून वाळवंटात महाराज तुकोबराय सांगतायत? कारण ते बरं आहे, चांगलंय आणि उत्तम आहे. बरं आहे वे नीट उत्तम. महाराज एकच विशेषण द्यायला पाहिजे होतं वाळवंटाला, बरं आहे चांगलंय उत्तम आहे. का? कारण जगात तीन प्रकारची लोक आहेत ना, सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी. काला काल्याचा प्रसंग, काल्याचं कीर्तन सगळ्यांसाठी आनंदाचं. तुम्ही पाहा ना, सत्वगुणी माणसं खुश, प्रसाद मिळणार. रजोगुणी माणसं खुश की आज काहीतरी नटखट ऐकायला मिळणार श्रीकृष्णाच. रजोगुणी माणसं खुश. आम्ही आमच्या गुरुजींना विचारलं, तमोगुणी माणसं कशी काय खुश हो गुरुजी? त्यांना तर टाळाचा, पखवाजाचा, कीर्तनाचा आवाज सुद्धा सहन होत नाही. आमचे गुरुजी म्हटले, ते तर सगळ्यात खुश. काल्याचं कीर्तन म्हटल्यावर ते म्हणत असतात, वैताग मिटला आता, पुढच्या वर्षापर्यंत वैताग नाही आता. ते खुश. सत्वगुणी खुश, रजोगुणी आणि तमोगुणी. सत्वगुणी माणसांसाठी काला हा सर्वोत्तम आहे, देवाचा प्रसाद आहे. तमोगुणी माणसांसाठी काला हा चांगला आहे, कारण देवाची लीला ऐकायला मिळणार. आणि तमोगुणी माणसांसाठी सुद्धा श्रीकृष्णाचं चरित्र हे आकर्षित करून घेतं, म्हणून त्यांच्यासाठी हा काला बरा आहे. बरावे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे माझी वाणी. जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. 5-7 मिनिटांमध्ये प्रभूच्या दोन लीला सांगतो, बरोबर 12 वाजता सांगता करूया. संप्रदायाचा नियम आहे या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र उच्चारलं जावं. तुकोबाराय सांगताय, जे दीन आहे, दुर्बळ आहे, त्यांच्यासाठी तर भगवंताचं गोकुळातलं चरित्र जणू भवसागरातून पार करणारी नौका आहे. तारू भव सागरीचे, तारू भव सागरीचे, भव सागरीचे, तारू भव सागरीचे. उचनीच अधिकारी तारू, कोणतं तारू आहे? चरित्र ते उच्चारावे. हे भवसागरातलं तारू आहे, नाव आहे, जहाज आहे. भगवंताचं चरित्र प्रेमाने ऐकावं, कारण की दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा, सुखाची प्राप्ती देणारी ही हरिकथा आहे. भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये रात्री 12 वाजता श्रावण महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये बुधवारी रोहिणी नक्षत्रामध्ये चंद्रवंशामध्ये द्वापर युगामध्ये पावसाळ्यात अवतार घेतात. प्रत्येक गोष्टीला काहीतरी महत्त्व आहे. पावसाळा नद्या दुथडी भरून वाहण्याचा काळ. जणू देवाला सांगायचे, मी आलो आता भक्ती गंगा अशी दुथडी भरून वाहू लागेल. रात्री 12 वाजता, कारण रात्री 12 वाजता माणसाला काम सतावतो. कामावर विजय मिळवण्यासाठी कृष्ण नाम आहे आणि भुकेवर विजय मिळवण्यासाठी राम नाम आहे. म्हणून राम प्रभू दुपारी 12 वाजता आणि श्रीकृष्ण भगवंत रात्री 12 वाजता. साधूंचं असं सांगणं आहे. वृंदावनी संत आहेत एक, स्वामी शरणानंदजी, ते म्हणतात कामावर विजय मिळवण्यासाठी कृष्ण नाम आहे. कामाचा आवेग जास्त असला की कृष्ण कृष्ण म्हणावं, हा साधू संतांचा अनुभव. म्हणून रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाने अष्टमी तिथीला अवतार घेतला, कारण 8चा अंक पाड्यामध्ये चालवला का कमी कमी होत चालतो. 8 एक 8, 8 2 16, 16 मध्ये 6 आणि 1 बेरीज 7 होते.
म्हणजे आठ आता सात, आठ त्रिक बेरीज सहा, कमी झाला ना, आठ चोक बेरीज, आठ पंच बेरीज, कमी दिली. एवढी परीक्षा तर मास्तरने सुद्धा घेतलेली आहे. अंक कमी कमी होत जातो. जणू भगवान श्रीकृष्णाला सांगायचंय की मी आल्यानंतर जगातल्या राक्षसांची संख्या अशी कमी 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 होत जाणार आहे. काग बग रिठा मारिले बाळपणी बुधवारी, कारण बुध हा चंद्रवंशाचा मूळ पुरुष आहे. ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचा मुलगा, अत्री अत्रीचा मुलगा चंद्रमा, अत्रीचा मुलगा चंद्रमा, आणि चंद्रमाचा मुलगा बुध. बुध हा चंद्रवंशाचा मूळ पुरुष आहे म्हणून बुधवार. रोहिणी नक्षत्र, कारण देवाच्या सगळ्यात मोठ्या आईचं नाव रोहिणी आहे. अशा अनेक कारणाने प्रभूने ती वेळ साधली आणि अवतार घेतला. अवतार घेतल्या घेतल्या वसुदेवजींना सांगितलं होतं, मला इथं ठेवू नका, मला वृंदावनात न्या. वृंदावनात प्रभू गेले. सात दिवसाची असताना पुतना मारली, तेरा महिन्याची झाल्यानंतर तृणावर्त मारला, एका सहा महिन्याची झाल्यानंतर शकटासूर मारला, तेरा महिन्याची झाल्यानंतर तृणावर्त मारला, अरिष्टासूर धेनी धेनुकासूर पग रिठा आदी असूर मारले प्रभूंनी. पण देवाच्या या मारामारीच्या लीलेपेक्षा काल्याचा विषय म्हणजे देवाच्या चोरीच्या लीला. अवघ्या मिळोनी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडून आमुच्या सुना घेऊनी, हे गे बाई आम्हासी पावे ना यशोदे झाले आणि चोरी करू लागले. गोपाळांना एकत्र घेतलं, रोज त्या गवळांनी गवळांनी तक्रार करण्यासाठी नंद बाबाच्या वाड्यावर यायच्या, यशोदेला बाहेर बोलवायच्या. नुसत्या यशोदेला नाही, यशोदेला सांगायचे तुझ्या कृष्णाला बाहेर बोलव. का म्हणून, कारण की तक्रारी याच साठी असायच्या की कृष्णाला पाहणं हे मुख्य ध्येय असायचं. एकी पुढे एकी पुढे एक सरसावुनी गवळणी सांगती गारहाणी सांगती गाराणी. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराचा घसा बसणं याच्यासारखं दुर्दैवत नाही, दुसरं नाही. एकी पुढे एक एकी पुढे एक सरसावुनी गवळणी सांगती गाराणी सांगती गाराणी. जेव्हा त्या गवळणी यशोदेला सांगायच्या की तुझ्या कृष्णाने असं केलं, तेव्हा यशोदा शेजारी कृष्ण उभे ओट्यावर खाली गवळणी, तेव्हा यशोदा कृष्णाकडे अशी पाहिजे, कृष्णा तू असा वागलास? भगवान एवढा गरीब चेहरा करायचे ना, एवढा गरीब चेहरा करायचे. जणू आईला सांगायचे, आई या चेहऱ्याने तुला असं वाटतं मी असा वागेन. माणूस कसाही दिसत असो पण त्या आधार कार्ड मध्ये कसा एकदम गरीब होऊन जातो एकदम. कोणी कॅमेरा काढला का मी त्याचा एकदा जाहीर सत्कार होणं फार आवश्यक आहे. आणि जेव्हा भगवान जेव्हा यशोदा जेव्हा गवळणींकडे पाहायची, काय बोलतं असं केलं याने, तेव्हा गवळणी श्रीकृष्णाकडे पाहत असायच्या, तेव्हा भगवंत मात्र डोळे मिचकून जणू विचारायचे माझा अभिनय कसं काय वाटला, ऍक्टिंग बरी वाटली. हे रूप पाहण्यासाठी तासन तास गवळणी तिथं तिष्ठत असायच्या. तिसरी आली धावोनी आणि गबाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीची बाई गाठ देवोनी. एक प्रभावती नावाची गवळण होती, प्रभावती रिकामे हंडे घेऊन यमुनेला पाण्याला चालली होती. तिने समोर येऊन कृष्णाला उगीच दम दिला, कृष्णा यांच्या घरी जा, या गरीब आहेत सगळ्या, माझ्या घरी येण्याचा विचार सुद्धा कधी करू नकोस, आला ना बांधून ठेवीन, नाही तर नावाची प्रभावती नाही. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, आता सगळ्यात सध्या तक्रारीचं सकाळचं सत्र हे ओरकू दे. ती रिकामे हंडे तीन घेऊन पाण्याला निघून गेली. जेव्हा नदीहून पाणी आणावं लागायचं आमच्याकडे, तर हंडा त्याच्यावर छोटी
कळशी, त्याच्यावर छोटी कळशी, जमलं त्याच्यावर एखादी उंच व्हायचं ते. तिकडून मैत्रिणीकडून डोक्यावर ठेवून घ्यायचं आणि घरी आल्यावर नवऱ्याला सांगायचं उतरून घ्या. नवरा जर बुटका असेल तर शिडी लावूनच काढायची पाळी. तिथं गेले निघून भगवान सांगत राहिले, भगवान विचार करत राहिले. भगवंतानी मित्राला सांगितलं, पेंद्या जा हिला निरोप सांग, आज दुपारी तुझ्याकडे चोरी आहे म्हणावं. दे पेंद्या सांगितलं सांगून, म्हटले हा सांगून. पेंद्या गेला तिच्या दरवाजा तसा पळण्याच्या पोझिशनमध्ये उभा राहिला, कारण निरोप या मापाचा होता की ती हातातलं फेकून मारीन ना. पेंद्याने सांगितलं तुला कृष्णाचा निरोप आहे. म्हटले काय? आज दुपारी तुझ्याकडे चोरी. म्हटले कमाल झाली या पोरांचं काय धाडस आहे. तयारीतच ती आतून कडी लावली, तिने कुलूप लावलं, लोण्याचा माठ शिंक्यावर ठेवला, बाज बरोबर त्या शिंक्या खाली टाकली, एवढं पुरेसं वाटेन म्हणून माठावर काठोकाठ ताट भरून पाणी ठेवलं भांड. तिने विचार केला आला तर तसा येणार नाही, पण आला तर ताटाला हात लावेल. पाणी काठोकाठ भरलेलं आहे, पाणी सांडेल, आपण बरोबर माठाखाली आहोत. पाणी सांडलं उठायचं का? काठी आहेत. मग भगवंत आले, नुसते एकटे आले नाही, गोपाळांना सोबत घेऊन आले. नुसते गोपाळांना सोबत आणलं नाही, यमुनेच्या काठावरचं एक कमळाचं फूल भलं मोठं देठ, त्याचा कमळाचं फूल देठासही तोडून आणलं. कमळाच्या फुलाचा देठ मोठा पोकळ, ते कोका कोला पितात त्या स्ट्रॉसारखा असतो, आतून पोकळ असतो. दरवाज्याच्या बाहेर पेंद्याने सांगितलं कृष्णा आता कसं काय रे आज जायचं. हिने तर बाहेरून सुद्धा कुलूप लावलंय, कारण मैत्रिणीकडे तिने खिडकीतून कुलूप दिलं होतं बाहेरून लावून. ही कुठंतरी बाहेर गेली वाटतं. म्हटले नाही ही आतच आहे. तुला कसं कळलं कृष्ण आत आहे? म्हटले कारण मी आत सुद्धा आहे. कृष्णा तुझी ही भाषा कळत नाही, माझ्या समोर दिसतो ना आत म्हणतोस. आत हरी बाहेर हरी, न चांतर न बहिर्यस्य न पूर्वम नापि चापरम, पूर्वापारं बहिश्चांतर जगतो यो जगच्चय. भागवत सांगतं तो बाहेरही नाही तो आतही नाही, तसा बाहेरही आतही आहे. तो मोठाही नाही सूक्ष्मही नाही, तसा सूक्ष्मही आहे तसा मोठाही आहे. कृष्ण आत कसं जायचं? म्हटले तुम्ही सगळे डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. काय करणार आहेस तू? म्हटले मला मंत्र येतो. मंत्र म्हटला की आपण आत जाणार. भगवंताने काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं, खरंच सगळे आत गेले. पेंद्या लगेच कृष्णाच्या कानाजवळ, कृष्णा एवढा मंत्र शिकव रे, फार कामाचा आहे. म्हटले नंतर दोन गोपाळ हट्टे कट्टे बाजेच्या दोहीकडून उभे केले, त्यांच्या हातावर प्रभूने चरण दिले, उभे राहिले. पहिलं ताटात पाणी, कमळाचं फूल देठ तोडला, फूल फेकून दिलं, कुणीतरी प्रसाद म्हणून घेतलं. भगवंतानी एक त्या देठाचं टोक ताटात बुडवलं वरती, आणि दुसरं टोक त्या तिच्या खाली बाजेखाली सोडलं. खाली मित्र होतेच, त्यांना सांगितलं ते हवा लावून त्या टोकाला पाणी ओढा फक्त. बिना इलेक्ट्रिसिटीची मोटर चालू झाली. ताट खाली झालं, खाली दिलं, माठ खाली दिला, भरपूर खाल्लं. पेंद्याने सांगितलं कृष्णा पोट भरलं आता बस झालं. हिने आतूनही कुलूप लावले पण काही हरकतच नाही. तुला मंत्र येतो, आम्ही डोळे झाकणार, तू मंत्र म्हटला की आम्ही बाहेर. भगवंतानी सांगितलं तसं नाही ना, बाहेरून आत येण्याचं मंत्र होता माहिती, आतून बाहेर जाण्याचं नाही. कृष्णा मार खायचंच लक्षण होईल मग, का म्हणून आत आणलंस? तुला कळत नाही का तुझी जबाबदारी आहे? नाहीतरी माणसाला पोट भरल्यावर जबाबदारी आठवत असते. जोपर्यंत चांगलं चालतं तोपर्यंत आपण देवाला कधीच धन्यवाद देत नाही. दात आहेत तोपर्यंत कुठं, पण दात तुटले की देवा हे दुःख कसं माझ्या वाट्याला दिलं. अरे ज्याने दात दिले त्याला कधी धन्यवाद म्हटलास का? बिघडल्यावरच माणसाला देवाची आठवण येत असते, बिघडल्यावर. कृष्णा तुझी जबाबदारी आहे. म्हटले डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. पेंद्याने नाही झाकले, पेंद्याने लबाडी केली. सगळे बाहेर गेले, पेंद्या एकटाच अडकला. ती जागी झाली. आणि मग मॅचचा नियम तुम्हाला माहिती आहे, 5 बॉलर असतात, 50 ओव्हर असतात, 4 परमनंट कायमचे असतात, 1 ऑर्डिनरी असतो, साधा असतो. मग समोरची टीम स्ट्रॅटर्जी ठरवत असते, हे 4 बॉलर खेळून काढायचे आणि याला धुवायचा. तसं तिने आख्यांची भरपाई पेंद्यावर केली. इतका धुतला पेंद्याला ना, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. पेंद्याने माफी मागितली, देवा माफ कर, परत अशी चूक होणार नाही. ऐसी ऐकता गारहानी यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा उड्या देता सुनी एका जनार्दनी चरणी, प्रेम दयावरे ना यशोदे बाळ तुझा सुदेवा.
जात जा म्हटले जाईन. जायला लागले प्रभू गोपाष्टमीच्या दिवशी. डाव्या खांद्यावर कांबळी आली, उजव्या हातात बासरी आली, डाव्या कानावर कनेरीचं फूल आलं. भागवतात वर्णन आहे. बरहा पीडम नटवरव कर्णयो कर्णीकारम बिव्रदवास कनक कपीशम वैजयंती चमालाम रंध्रान्वेणोरधर सुधया पूरयन् गोप वृंदैः वृंदारण्यम स्वपद रमणम प्राविश गीत कीर्ती. सकाळची वेळ, प्रभू थोडे उशिरा उठले. भगवान श्रीकृष्ण उशिराच उठायचे बरं. आजही वृंदावन मध्ये बाके बिहारीचं मंदिर हिवाळ्यात 8:15 आणि उन्हाळ्यात नाही, उन्हाळ्यात 8:15 आणि हिवाळ्यात 8:30, त्याच्या आधी कधीच उघडलं जात नाही. मी वृंदावनला राहिलो तेव्हा APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती होते, ते दर्शनाला आले. 7 वाजताच आले. देवमानाचं मनुष्य होतं बरं. रामेश्वरम त्यांचं गाव, आवडता ग्रंथ गीता, आवडतं वाद्य रुद्रवीणा, अंधर्म इस्लाम. ते आले 7 वाजता. पुजाऱ्यांनी सांगितलं कसं करायचं. आम्ही तर आजपर्यंत कधीच 8:15 आधी मंदिर उघडलं नाही, आमचा कान्हा उशिरा उठतो. कारण देवाचं 12 वर्षाच्या आतलं वय वृंदावनचं आहे आणि वयाच्या 14 वर्षापर्यंत मुलाला झोपेतून उठवू नये बरं. विज्ञानसुद्धा म्हणतं त्याच्या बुद्धीची वाढ विकास खुंटतो. 14 वर्षापर्यंत लेकरांना उठवू नये, त्यांची झोप मोडेल तेव्हाच ते उठले. हे म्हाताऱ्या लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे, ते स्वतः झोपत नाही, दुसऱ्याला झोपू देत नाही. उठा उठा रे, काय उठा, झोपू द्या की. 14 वर्षानंतर माणसाने मात्र सकाळी सूर्योदयाच्या पुढे झोपू नये, 14 वर्षाच्या पुढे 14 वर्षापर्यंत उठवू नये. आणि भगवंताचं वय 12 वर्षाच्या आतलं म्हणून भगवंताला उठवलं जात नाही वृंदावनमध्ये. ते APJ अब्दुल कलाम म्हटले नाही नाही, देवाला नाही उठवायचं, आपण थांबायचं. 7.25 भारताच्या राष्ट्रपतीने वाट पाहिली बरं बाकी बिहारीच्या दर्शनाला वृंदावनला. भगवान उशिरा उठले. नंदबाबा कसलेच्या पूजेच्या तयारीत होते. म्हटले कसली पूजा आहे. कृष्णा इंद्र याग आहे. इंद्र काय करतो बाबा. म्हटले पाऊस पडतो. माझं असं म्हणणं आहे बाबा, आपण नीतीने धर्माने वागावं, काय विषाद आहे कुठल्या देवतेची. दुष्काळ पाडावं म्हणून, पाऊस खूप पाडावं म्हणून, नीतीने धर्माने वागल्यानंतर परत मग कर्मकांडाच्या पुरवण्या जोडण्याची गरज नाही. जीवन एवढं शुद्ध असावं ना. आमच्या संस्थेचे संस्थापक जोग महाराज एकदा नाशिकला गेले, तिथल्या ब्राह्मणाने हातावर पाणी टाकलं आणि सांगितलं होतं म्हणा पापोहम पाप कर्मानं. म्हटलं याचा अर्थ काय. महाराज जोग महाराज तुम्ही एवढे विद्वान आहात, तुम्हाला माहिती ना की आयुष्यभर केलेलं पाप सोडतोय. म्हटले माहिती, म्हणून तो विचारतो. तू कुणाला म्हणतोयस पापोहम पाप. मी आयुष्यात पापच केलं नाही. काय जीवन असेल महाराज, काय निर्मळ जीवन असेल गंगा टाक्याच्या पाण्या इतकं, की ज्या महात्म्याने म्हणावं मी आयुष्यात पापच केलं. फार चांगलं वागावं मग फार कर्मकांडाची गरज नाही पडत. कर्मकांडाचे पुरवण्या कधी कधी जोडावं लागतात. आधीचं जीवन जर योग्य मार्गाने नसेल तर. बाबा इंद्र कोण आहे. इंद्र तर देवाचा नोकर आहे, पाऊस पाडणारच. म्हटले मग तुझं काय म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे की आपण गोवर्धनाची पूजा करूयात. चल कृष्णा गोवर्धनाची पूजा करूयात. गोवर्धनाची पूजा झाली. राग आला इंद्राला, खूप पाऊस पडला इंद्राने. सगळे कृष्णाकडे आले. कृष्णा इतका पाऊस पडलाय, गायी वाहून चालल्या, गोपाळ चारा, सगळं गोकुळ वाहून जाईल की काय, अशी भीती. कोण बरं वाचवेल. म्हटले गोवर्धन पर्वतच आपल्याला वाचवेल. सगळे गोवर्धन पर्वताजवळ गेले. भगवंतांनी सांगितलं उचला. म्हटलं वारे वा, डोंगर उचला. चला असं मरायचं तसं मरू. सगळ्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न सगळ्यांचा, ताकद देवाची. पर्वत उचलला गेला. गिरी गोवर्धन येणे उचलिला, कालिया महासर्प नातून निहानिला, जळत वनवाव मुखेची प्राशिला, गिळता आघासुर चिरोनी साडिला. देवाने फक्त डाव्या हाताची करंगळी लावली. काहींनी काठ्या बांबू लाठ्या, करंगळी फार नाजूक आहे हो, त्यात पण डाव्या हाताची. आपण पेन घेतला हातात तर येत नाही ती सोबत, मागे राहते की मी नाजूक आहे मला बाजूला राहू दे. करंगळीचं एकच काम विद्यार्थ्यांना वर्गामध्ये. आपल्याला शिक्षक प्रश्न विचारतील असं वाटलं का, सर आलोच एक मिनिट. एक मिनटं काही 1.5 तास होत नाही त्यांचा. तास संपला मग यायचं. करंगळीचा तेवढाच उपयोग आहे. पण देवाने त्या करंगळीवर पर्वत धारण केला,
देवाचं देवत्व त्यात आहे. गिरी गोवर्धनेने उचललेला. पेंध्याने सांगितलं तो कृष्णा 7 दिवस झाले, 7 रात्री झाल्या, 7 कोसाचा पर्वत, आणि तुझं वय 7 वर्ष 7 महिने 7 दिवस, असं करशील का? तू खाली बाई जेवून घे, आराम कर, आम्ही काठ्या लावलेल्या आहेत. भगवंताने पर्वत खाली नाही केला, सोडला नाही, पण थोडासा खाली केला. बांबू लाठ्या तटातट करून तुटायला लागल्या. कृष्णा सांभाळ सांभाळ, कृष्णा एवढी ताकद कशी काय आणली तू? म्हटले मी देव आहे, देव बिव काय नाही. तू काय केलं रे देव असायला? म्हटले मी 7 दिवसाचा असताना पुतना मारली. पेंद्यांचे लाट, तू काय मारली? ती मरत होती, एक काठी मी वाजवली आणि ती मेली. तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की ही ताकद कुठून आणली सांग. आता काय सांगावं? मित्रापुढे देवाने नेहमीच हार मानलेली. म्हणून पेंद्याला देवाने उत्तर दिलं, कुछ माखन का बल बढ्यो, ही शाकाहाराची ताकद आहे. कुछ गोपन करो सहाय, शाकाहारी मनुष्य मांसाहारी माणसापेक्षा जास्त ताकदवान असतो, त्याचं आयुष्यही जास्त असतं. आणि कालच मी पेपरला वाचलं, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 80% मांसाहारी माणसं, राक्षस होत नाही ना. पेंद्या ही शाकाहाराची ताकद आहे. कुछ माखन का बल बढ्यो, कुछ गोपन करो सहाय, राधेजींची कृपा, माझ्या आईच्या दुधाची ताकद आहे. आईचं जो दूध फार दिवस पितो त्याची रोग प्रतिकारक शक्ती जास्त असते, विज्ञानाने मान्य केलं. म्हणतपूर्वी भांडणं झाले की माणसं म्हणायची, आईचं दूध पिला असेल तर येस मोर. आता जो बाटलीचं दूध पिऊन मोठा झालाय त्याला हा डायलॉग मारता येणार नाही. आणि पेंध्या ही सगळी तुमची ताकद आहे. तुम्ही सारखे माझ्याकडे पाहता, मी सारखा तुमच्याकडे पाहतो. तुमची ताकद चोरून, डोळ्या वाटे चोरून मी हा पर्वत धारण केलाय. म्हणले पेंध्याने सांगितलं, तरीच मला अशक्तपणा जाणवायला लागला रे. मला माहिती होतं तू पक्का चोर आहेस. भगवंताने पेंध्याचं ते सगळं सहन केलं प्रेमापोटी, प्रेमासाठी. 1000 वेळा भगवान श्रीकृष्ण सांगत राहिले, पेंध्या मी देव आहे मला शरण येईन. पेंध्या सांगत राहिले, हट तू माझा मित्र आहे, तुला खेळात किती वेळा मी हरवलंय. याच प्रेमासाठी भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केल्या केल्या प्रवेश केला होता ना. पण त्या पर्वताच्या आजूबाजूला मात्र धूळ उडत राहिली, पडणारं पाणी अगस्ती ऋषी पित राहिले. गर्गसंहितेमध्ये कथा आली की अगस्ती ऋषींचा काय संबंध, एवढं पडणारं पाणी अगस्ती ऋषींनी पिलं का म्हणून. आणि गोकुळवासी वाचले, वासुकी सर्पाने त्या पर्वताला असा वेढा टाकला आणि पडणारं पाणी अगस्ती ऋषींनी पिऊन टाकलं. गर्गसंहितेमध्ये गर्गाचार्य ऋषी असं म्हणतात की मागच्या अवतारामध्ये राम प्रभू माता सीता जेव्हा राम प्रभूंना सांगायची चांगला जेवणारा येऊ द्या, चांगला जेवणारा येऊ द्या, तेव्हा राम प्रभूंनी सांगितलं आज बोलावतो ना अगस्ती ऋषीला. अगस्ती ऋषी आले, माता सीतेला आनंद झाला. काही माऊल्यांना खाऊ घालण्याची फार हौस असते. माता सीता म्हणजे अन्नपूर्णा मातेचा साक्षात अवतारच म्हणा ना. समोर ते ताट ठेवलं, अगस्ती ऋषीने सांगितलं माते माझ्या शरीरावर जाऊ नका, हे ताट मला 1 मिनिटही पुरणार नाही. म्हटले मग जेव्हा तुम्ही, काळजी करू नका, तुम्हाला मी उपवाशी उठू देणार नाही. ते ताट धरलं की चावणं बिवणं प्रकारच नाही, स्वाहा स्वाहा स्वाहा. माता सीता घामाघूम झाल्या. अष्टमहासिद्धी नवनिधी दास्यांना बोलावून घेतलं, आदेश केला सगळे राज्यातले भांडार उघडून द्या, हा ब्राह्मण उपवाशी उठता कामा नये, हा महात्मा उपवाशी उठता कामा नये, हा ऋषी उपवाशी जाता कामा नये. कोण दळायला चाललंय, कोण मळतंय, कोण लाटतंय, कोण भासतंय, कोण भाजी चिरतंय, कोण कापतंय. आता ही कथा फक्त ऐकण्यासाठी, डोकं लावायचं काम नाही, फक्त ऐकायचं. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 15 दिवस हे जीवन चालू आहे. अगस्त्य ऋषी धर ताटकी स्वाहा. आणि सीतामातेला वाटलं ओगीचंच यांना म्हटलं मी चांगला जेवणारा बोलवा. 15 दिवस झाले, माता सीता समोर गेल्या, घामाघूम झाल्या, कंटाळल्या. आणि माता सीतेने सांगितलं तर ऋषी जेवताना किमान घोटघोट पाणी तर प्या. अगस्त्य ऋषीने सांगितलं होतं नाही आई माझा नियम आहे, निम्म जेवण झाल्याशिवाय मी पाण्याला हात लावत नाही. म्हटलं अजून निम्मच झालं नाही. मी जर आता म्हटलं की आताशी निम्म कीर्तन झालं तर कसा चेहरा होईल तुमचा, निम्मच अजून झालं म्हणशील तो पूर्ण कधी व्हायचं. राम प्रभू पुढे माता सीताने सांगितलं प्रभू माफ करा, परत म्हणणार नाही चांगला जेवणार येऊ द्या, पण यांना उरकून घ्यायला. प्रभूंनी विनंती केली, ऋषी आवरून घ्या. ऋषींनी ढेकर दिला आणि सांगितलं माते
पाणी पाहिजे जेवायला. सीतामातीने तर हातच जोडले, म्हटले तुमचं तर काही टँकर दोन टँकरने भागणार नाही, एक तर यंदा फार दुष्काळ आहे. असं करा ऋषी, या युगात तुम्ही जेवलात, पुढच्या युगामध्ये मी श्रीकृष्ण होऊन येणार आहे, त्यावेळी इंद्र माझा अपराध करेन, खूप पाऊस पडेल, खूप पाऊस पडेल. आणि मग त्यावेळी ते सगळं पाणी पिऊन टाका. तुम्ही ऋषी आहात, दिव्य आहात, तुमची लिलाही दिव्य, या युगात जेवलात, पुढच्या युगात पाणी प्या. म्हणून अगस्ती ऋषींनी ते पाणी पिऊन टाकलं. भगवंतानी सगळ्यांचं रक्षण केलं. गायी चारणारी गोपाळ आणि भगवान श्रीकृष्ण, एके दिवशी गोपाळांना कमळदळाकार बसवलं, मध्यभागी डाव्या हातावर काला घेतला, सगळ्यांच्या मुखात तो काला भरवला. साधू संतांच्या आशीर्वादाने, कृपेने हा काला आपल्याला या महाराष्ट्रामध्ये मिळतोय. सद्गुरु श्री सावळारामबाबांच्या कृपेने या तुमच्या भागामध्ये हा काला आपल्या सगळ्या भाविकांना मिळतोय. त्या काल्याचं वर्णन शुकदेव स्वामी भागवतात करतायत. बिभ्रद वेणुं जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानौ मसृण कवलन तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपसुरदो हासयन् नर्मभीस्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुगबाल केली. सगळ्यांना हासवत हासवत हासत हासत देवाने तो काला दिला. हा काला अत्यंत दुर्लभ आहे, त्याच चिंतन आज आपण केलं. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात करण वैकुंठी तू आईसी नाही कवळ काही काल्याचे. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित करताना महाराज झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित करताना या परिवाराच्या आयोजनाने साजरा संपन्न होणारा हा नामसप्ताह, विशेष एकच परिवार एवढ्या मोठ्या नामसप्ताहाचं आयोजन करत असतो, मला नवल वाटलं. म्हणून या काळन परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो. या सप्ताहाचे आयोजक श्री रामचंद्र कचरू काळन, ज्यांचा आशीर्वाद या नामसप्ताहाला लाभतो, वैकुंठवासी श्री कचरू बापू काळन आणि द्रौपदी कचरू काळन ही माऊली, ज्यांची आठवण या सप्ताहाला असते, वैकुंठवासी सौ विमल रामचंद्र काळन ही माऊली, मृदंग साथीसाठी महाराष्ट्रात ज्यांनी टिगुरजी, आमच्या जिल्ह्याला त्यांनी महेशजी दिले, बरं ते आमच्या साथीला नेहमी असतात. महेशराव भेटले की गुरुजी तुमचा विषय निघत असतो नाही. तुमचे हे उपकार आहेत महाराष्ट्रावर, आपला हा प्रसाद. नेहमीच आम्ही कीर्तनाला फिरतो, विचारतो गोड वाजवलंस तू, कुणाचा विद्यार्थी विचारायची गरजच नाही, तरी पण विचारत असतो की गोड वाजवलं म्हटल्यावर गुरुजींचा विद्यार्थी. सगळ्यांना नम्रपणे अभिवादन करतो. सेवा प्रभू चरणी समर्पित. निवृत्ती ज्ञानदेव विठ्ठल जय जय Amen.
अखंड प्रेमाचा स्वाळ चंद्र भागे स्नान मज ठेवी पायी संताची निरमेची मज दे सर्वांनी जागेवर बस काळण परिवारातर्फे खऱ्या अर्थाने पंढरीला आपण जे जातो तीर्थयात्रा करतो पण संतांच्या चरणस्पर्शाने मला वाटतं आजदेगाव तीर्थ झालं आणि या ठिकाणी पंढरी आणि गंगापूर या ठिकाणी निर्माण झालं आणि अशा प्रकारे त्यांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकारी भाविक संयोजक असतील अशा सर्व भाविकांना या ठिकाणी मी विनंती करतो. एकनाथजी महाराज गोष्टी त्यांचंसुद्धा टाळ्यांच्या गजराने आणि आयोजकांनी त्यांचं स्वागत करावं असं मी विनंती करतो. मृदंगावरती त्यांनी छंद लावून महाराष्ट्राचं आणि गौरव केलेला आहे, गौरव वाढवलेला आहे आणि पुढेही ती वाढवतील. जनार्दन शेठ काळण आणि तुळशीराम शेठ काळण यांना पुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञान पंढरीनाथ भगवान की जय. हरिभक्तपरायण मोतीराम महाराज म्हात्रे हरिभक्तपरायण मोतीराम महाराज ईश्वर महाराजांची वचन अमृत ज्ञानेश्वरी पारायण होईल. ज्यांना पुढच्या वर्षी ज्ञानेश्वरीला बसायश्वरी पारायण पुढच्या वर्षी होणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी ते आपण वसंत महाराज सुनील महाराज नाव घेतल्यानंतर उठा सुनील महाराज त्यांचं स्वागत करता टाळेच्या गजराने त्यांचं हे करा. विजय महाराज या लवकर मारा उठू नका. महिलांना विनंती आहे सत्कार सर्वांनी खाली बसून घ्या आणि ज्यांना ज्यांना वरती आदरणीय या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं कीर्तन जिथे सादर होतं त्यांना संपर्क करून प्रत्येकाने ते मागून घ्यावं. मागडे मोतीराम महाराज म्हात्रे झाले त्याच्यानंतर ज्यांची नावं घेतो त्यांनी ताबडतोब या, वेळ घालवू नका. त्यांचं सुद्धा काळण परिवाराच्या तर्फे आयोजकांच्या वतीने स्वागत.